कुठल्याही माणसासाठी त्याचं कुटुंब हा ही समाजाच्या ओळखीची सुरुवात असते. मी पुण्यात जन्मलोय, पुण्यात जन्मलोय आणि वाढलोय. मी शहर बदलताना पाहिलंय. महाराष्ट्रातली अनेक शहरं ची स्थित्यंतर बघता आली मला, आणि स्पेशली 1990 सालानंतर डिजिटायझेशन नंतर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचा तो वी द पीपल पासून आय ॲम पर्यंतचा एक कॉन्फ्लिक्ट तयार होत गेला, जो माझ्या पिढीने पाहिला. आणि दोन्ही महत्त्वाचे असतात. आम्ही सगळे नावाची गोष्ट ही खूप महत्त्वाची असते, पण आता आपल्या लक्षात येतं की मी स्वतः माझं मला नावाची व्हॅल्यू पॉझिटिव्हली ग्रो व्हायला लागलेली आहे. आम्ही सगळे इतकीच त्याला एक चांगला चांगलं स्थान आलेलं आहे, जे अनेक वर्षापूर्वी आपण मान्य नसतं केलं. वी द पीपल वॉज ऑलवेज टू स्ट्रॉंग इन आर कंट्री. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी स्वतः एक दोन माणसांच्या वैयक्तिक अनुभवांच्या कथा माझ्या चित्रपटातनं मांडत होतो, आणि मला स्वतःला माणूस म्हणून एक कुटुंबपट मांडावा याची गेले काही वर्षात फार गरज वाटायला लागली. कारण त्याचं पुन्हा मी पहिलं वाक्य जे म्हणलं ते की समाजाचं ते स्वरूप आहे, आणि त्यामुळे कुटुंबाची कथा सांगणं हे एका अर्थाने समाजाचा आरसा धरणं आहे. प्रातिनिधिकरित्या ऑफकोर्स, कारण प्रत्येक कुटुंब वेगळं असतं, त्या सगळ्यांनी तो समाज बनत असतो. त्यामुळे तीन पिढ्यांची गोष्ट आहे ही पुण्यातल्या राजवाडे ह्या एका उद्योजक कुटुंबाची गोष्ट आहे, आणि ज्यामध्ये मी आयुष्यामध्ये स्वतः काय करायचं आहे आणि माझं आयुष्य कसं जगायचं आहे याचं प्रत्येक पात्र निर्णय घेत आहे त्याच्या त्याच्या पद्धतीने. अजिबातच हा गंभीर चित्रपट नाही, कारण तिन्ही पिढ्यांमधला एक मजेशीर खेळकर कॉन्फ्लिक्ट स्वतःचं आयुष्य शोधण्याचा या चित्रपटामध्ये प्रयत्न केला आहे. पण मला असं वाटतं की शेवट हा आहे की कुटुंबाचं स्वरूप बदलत राहतं, कुटुंबाची गरज संपणार नाही कधी, आणि एकत्र सातत्याने एकमेकांसोबत राहणं म्हणजे फक्त कुटुंब नाही, तर आपण एकमेकांपासून लांब राहिलो आणि कायम तरी आणि एकमेकांना भेटलो नाही तरी कुटुंब काय पद्धतीने जोडलेली असू शकतात, बहुधा याचं रिफ्लेक्शन या सिनेमामध्ये तयार झालंय. माझ्या दृष्टीने हे एक श्रीमंत कुटुंब आहे, हे प्रातिनिधिक आहे. यातले जे विचार आहेत ते सगळे सार्वभौम आहेत, म्हणजे कुठल्याही स्तरावरती हे चालू होतं. म्हणजे काय की आपले विचार म्हणजेच खरे विचार, आपले विचार म्हणजेच पक्के विचार. थोडीशी असहिष्णुता सुरू होते फॅमिलीमध्ये आणि नंतर ते मी समाजामध्ये पसरत जाते. तर त्याचं सगळं मूळ फॅमिलीमध्ये आहे. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की अशा प्रकारची गोष्ट जेव्हा आपण सांगतो आहे तेव्हा साहजिक लेखकाला कधी कधी असं वाटू लागतं की तो कोणाची तरी बाजू घेईल, यातल्या कुठल्या पिढीची तो बाजू घेईल. त्यामुळे ते वाचत असताना मला त्यांनी जेव्हा वाचून दाखवली तेव्हा मला वाटत होतं की अरे आता हा ह्याच्या बाजूला जातोय, आता हा ह्याच्या बाजूला जातोय. पण संपूर्ण जेव्हा कथा आम्ही वाचली, ऐकली आणि नंतर ती प्रत्यक्षात सिनेमामध्ये आली तेव्हा मला कळलं की हा लेखक आणि दिग्दर्शक तटस्थ आहे. म्हणजे तो कोणाचीही बाजू घेत नाही आहे आणि त्याला काही असं सांगायचं नाही आहे की हे बरोबर आहे आणि हे चूक आहे. आपापल्या परीने सगळेच जण बरोबर आहेत. फक्त एवढंच आहे की त्याचा एकत्रितपणे एक राहिल्यानंतर त्याचे काहीतरी परिणाम होत राहतात, ते परिणाम फॅमिलीमध्ये दिसायला लागतात.